नमस्कार बालकांनो, आज आपण सममिती हा घटक पाहणार आहोत. पण हा घटक पाहण्यापूर्वी आपल्याला विविध आकार आणि आकृतींची ओळख आपल्या पाल्यांना करून द्यायची आहे. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात, त्या वस्तूंना विविध आकार असतो. तो आकार आपण त्यांना समजून सांगायचा आहे की ही वस्तू ह्या आकाराची आहे. आता हा माझ्याबरोबर एक चेंडू आहे, माझ्यासोबत हा एक चेंडू आहे. या चेंडूचा आकार गोलाकार आहे. नंतर माझ्या सोबत हे चौकोनी आकाराचं चौरस आकृती पुस्तक आहे, म्हणजे हा चौरस झाला. एक बोर्ड आहे माझ्याजवळ, यामध्ये जी लांबी रुंदी वगैरे यांचा काही आपल्याला परिचय करून द्यायचा नाही, फक्त त्याचा आकार सांगायचा आहे की ही जी हा जो बोर्ड आहे हा आयताकृती आहे. हा एक चार्ट पेपर आहे, हा त्रिकोणाकृती आहे. म्हणजे जे सोपे सोपे आकार आहेत या आकारांचा परिचय आपल्याला विद्यार्थ्यांना करून द्यायचा आहे. नंतर मग ते आकार सममित आहेत की नाहीत हे आपल्याला त्यांना सांगायचं आहे. पण त्यापूर्वी या आकारांची ओळख होणं फार महत्त्वाचं आहे. आपण विविध नंबर असलेले चार्ट पण दाखवू शकतात. या ठिकाणी इंग्रजी अंक आहेत, 1, 2, 3, 4, 5. हा पण एक विशिष्ट प्रकारचा आकाराच आहे, आकृतीच आहे. अल्फाबेट्स दाखवू शकतात, इंग्रजी अल्फाबेट्स, मराठी मुळाक्षर दाखवू शकतात. या सर्व गोष्टींना एक विशिष्ट आकार आहे, त्याला एक आकृती आहे. याचा परिचय आपण मुलांना करून द्यायचा आहे.